रणजितसिंह निंबाळकर हे माढ्याचे खासदार आहेत आणि या माढा लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या सहाही विधानसभा मतदारसंघांचे आमदार हे एकतर भाजपचे आहेत किंवा महायुतीचे आहेत. त्यामुळे खरं तर माढ्याची जागा ही भारतीय जनता पक्षासाठी आणि पर्यायानी रणजितसिंह निंबाळकर यांच्यासाठी सोपी ठरायला हवी. मात्र हे झालं कागदावरचं गणित. प्रत्यक्षामध्ये माढ्याचा तिढा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय आणि गेल्या काही दिवसांपासून माढ्याचा तिढा सुटला की आणखी वाढला याबाबत माध्यमांमधून वेगवेगळ्या बातम्या प्रकाशित होत आहेत. या बातम्या थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून आपण माढ्याची सद्यस्थिती जर पाहिली तर आपल्याला काय दिसतं. भारतीय जनता पक्षाकडून रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी जशी जाहीर झाली तशी रणजितसिंह निंबाळकर यांचे कट्टर विरोधक असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर यांनी थेट अकलूज गाठलं आणि आत्ता रणजितसिंह निंबाळकर यांचे दुसरे विरोधक बनलेल्या मोहिते पाटील कुटुंबियांची भेट घेतली आणि तिथून खऱ्या अर्थाने माढ्याचा तिढा वाढायला सुरुवात झाली. माढा लोकसभा मतदारसंघ हा सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, अकलूज आणि सांगोला या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश असलेला तर सातारा जिल्ह्यातील माण आणि फलटण या दोन विधानसभा मतदारसंघांचा देखील या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो. आजूबाजूच्या बारामती, सोलापूर, सातारा या इतर लोकसभा मतदारसंघांवरती किंवा या मतदारसंघांमधल्या राजकारणावरती या माढा लोकसभा मतदारसंघाचा प्रभाव यांना त्या प्रकारे पडतो. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघ हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. थोडं इतिहासात जायचं झालं तर 2009 साली या माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली आणि शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघाचे पहिले खासदार बनले. त्यावेळी शरद पवारांनी बारामती हा त्यांचा परंपरागत लोकसभेचा मतदारसंघ सुप्रिया सुळेंसाठी सोडला आणि स्वतः शरद पवार माढ्यामध्ये गेले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी ताकद त्यांच्या मागे अर्थातच उभी राहिली. मग मोहिते पाटील असतील, शिंदे बंधू असतील किंवा रामराजे नाईक निंबाळकर असतील, यांनी सगळ्यांनी शरद पवारांसाठी काम केलं आणि शरद पवार हे 57% मतं घेऊन निवडून आले. शरद पवारांना त्यावेळी 5,30,696 मते मिळाली होती तर त्यावेळचे त्यांचे विरोधक असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या सुभाष देशमुखांना 2,16,137 मते मिळाली होती. तर त्यावेळी अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या महादेव जानकर यांना 98,946 मते मिळाली होती. त्यामुळं माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे असं त्यावेळी म्हटलं गेलं. मात्र त्यानंतरच्या म्हणजे 2014 निवडणुकीमध्ये माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला खरंच आहे का अशी चर्चा सुरू झाली. याला कारण ठरलं ते म्हणजे शरद पवारांनी 2014 ते निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होत आहेत असं जाहीर केलं. आपण इथून पुढे निवडणूक लढवणार नाही असं शरद पवारांनी जाहीर केलं आणि माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी जाहीर केली. त्यावेळी विजयसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युतीमध्ये समाविष्ट असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ती जागा सोडण्यात आली. कारण इतर सगळे जे नेते आहेत ते साखर सम्राट होते आणि त्यांचा दबदबा होता आणि त्या काळामध्ये या सगळ्या साखरपट्ट्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस दरासाठीचं आंदोलन अतिशय तीव्र होतं. शेतकऱ्यांमध्ये या साखर सम्राटांमध्ये ज्यामध्ये मोहिते पाटील आले, ज्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर आले, शिंदे बंधू आले म्हणजे बबनदादा शिंदे आले, संजय मामा शिंदे आले, या सगळ्यांबद्दल रोष होता आणि या रोषाचा उपयोग करून घ्यायचं ठरवलं. त्यावेळी भारतीय जनता पक्षाची या मतदारसंघामध्ये फारशी ताकदही नव्हती आणि त्यामुळे सदाभाऊ खोत यांना या मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आणि सदाभाऊ खोत यांनी अतिशय जोरदार टक्कर विजयसिंह मोहिते पाटील यांना दिली आणि फक्त 25,000 मताधिक्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचा निसटता विजय झाला. त्या निवडणुकीमध्ये 2014 विजयसिंह मोहिते पाटील यांना 4,89,998 मते मिळाली होती. सदाभाऊ खोत यांना 4,64,645 मते मिळाली होती. तर विजयसिंह मोहिते पाटील यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी देखील ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यांना 25,000 मते मिळाली होती आणि या लढतीमध्ये ज्या ठिकाणी महायुतीचा कोणताही त्या ठिकाणी दबदबा नसताना किंवा लोकप्रतिनिधी नसताना सदाभाऊ खोत यांनी विजयदादांना, विजयसिंह मोहिते पाटलांना अगदी जोरदार टक्कर दिली आणि अवघ्या 25,000 मताधिक्यांनी विजयसिंह मोहिते पाटील यांचा
विजय झाला, अर्थात मोदी लाट ही 2014 मधली देखील याला कारणीभूत होती. मात्र 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून खेचूनच घेतला. भारतीय जनता पक्षाकडून त्यावेळच्या सातारा जिल्ह्याच्या काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या रणजितसिंह निंबाळकर यांना भाजपमध्ये आणण्यात आलं आणि त्यांना या माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली. दुसरीकडे शरद पवारांनी विजयसिंह मोहिते पाटील यांना दुसऱ्यांदा लोकसभेची उमेदवारी द्यायचं नाकारलं आणि त्यांनी उमेदवारी दिली ती संजय शिंदे यांना. शरद पवारांचं त्यावेळेचं गणित होतं की मोहिते पाटीलांऐवजी त्यांचे पक्षांतर्गत विरोधक असलेल्या संजय शिंदे यांना उमेदवारी दिली तर संजय शिंदे आणि त्याचबरोबर त्यांचे बंधू बबनदादा शिंदे यांची मतं आहेत ती अधिक बेरीज करणारी ठरतील. मात्र शरद पवारांचं त्यावेळेचं गणित हे त्या ठिकाणी फसलं आणि मोहिते पाटील यांनी त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी थेट भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आणि तिथून त्यांनी रणजितसिंह निंबाळकर यांना जवळपास 1 लाखाचं मताधिक्य दिलं, जे मताधिक्य निर्णायक ठरलं. 2019च्या निवडणुकीबाबत आपण थोडंसं आठवलं तर आपल्याला असं चित्र दिसतं की जे मोहिते पाटील आहेत ते रणजितसिंह निंबाळकर यांच्या पाठीशी उभे होते, तर त्याचवेळी फलटणमधले त्यांचे परंपरागत जे विरोधक आहेत रामराजे नाईक निंबाळकर हे त्यांच्या विरोधामध्ये काम करत होते. रामराजेंनी राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत संजय शिंदे यांना मताधिक्य दिलं. मात्र मी जसं म्हटलं मोहिते पाटील यांचं मताधिक्य निर्णायक ठरलं. माणमधून जे जयकुमार गोरे भाजपचे आमदार आहेत त्यांनी दिलेलं मताधिक्य निर्णायक ठरलं आणि रणजितसिंह निंबाळकर हे माढ्याचे खासदार बनले. मात्र खासदार बनल्यानंतर मोहिते पाटील यांच्यासोबत रणजितसिंह निंबाळकर यांचं जमेन असं झालं आणि तिथून खऱ्या अर्थाने माढ्याचा तिढा सुरू झाला. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अकलूज या राखीव मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे राम सातपुते हे आमदार बनले आणि पुढे त्यांचं देखील मोहिते पाटील यांच्याशी जमेन असं झालं. खरं तर या राम सातपुते यांच्या विजयामध्ये मोहिते पाटील यांची भूमिका निर्णायक होती. जसं रणजितसिंह निंबाळकर यांना मोठं मताधिक्य दिलेलं होतं तसंच राम सातपुते यांना देखील एका अर्थाने मोहिते पाटील यांनी निवडून आणलं होतं. मात्र झालं असं की निवडून आणलेले दोन्ही आमदार आणि खासदार मोहिते पाटील यांच्यापासून दूर गेले आणि मोहिते पाटील यांचं राजकारण अडचणीत आलं आहे काय अशी चर्चा सुरू झाली. कारण आत्तापर्यंत अनेक मंत्रीपदं आमदार किंवा खासदारपद भूषवलेल्या या मोहिते पाटील घराण्यामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधानसभेची आमदारकी सोडली तर आत्ता कोणतंही पद नाही आणि त्यातून मोहिते पाटील कुटुंबियांकडून आगामी लोकसभा निवडणूक आपण लढवायची हा निर्णय झाला आणि भारतीय जनता पक्षाकडे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी उमेदवारी मागणं सुरू झालं. दिल्ली दरबारी त्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने रणजितसिंह निंबाळकर हेच पुन्हा एकदा भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असतील हे स्पष्ट केलं. त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि माढ्याच्या तिड्याची पुढची गाठ बसली. जसं मी म्हटलं रणजितसिंह निंबाळकर यांचे परंपरागत विरोधक असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर आणि काळाच्या ओघात गेल्या 5 वर्षांमध्ये विरोधक बनलेल्या मोहिते कुटुंबीय यांनी एक बैठक अकलूजला घेतली. या बैठकीला शेजारच्या सांगुला विधानसभा मतदारसंघातले गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख आणि शेकापचे त्यांच्या पक्षाचे जयंत पाटील हे देखील उपस्थित होते आणि त्या ठिकाणी ती बैठक झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी जे शिंदे बंधू आहेत बबनदादा शिंदे संजय शिंदे त्याचबरोबर अकलूजचे आमदार राम सातपुते आणि रणजितसिंह निंबाळकर यांची वेगळी बैठक त्या ठिकाणी झाली. म्हणजे महायुतीचेच घटक पक्ष असलेले हे दोन्ही बाजूचे नेते दोन वेगवेगळ्या बैठका करताना दिसले आणि अर्थातच या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून होते ते शरद पवार आणि तिथून धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांचे उमेदवार असणार का अशी चर्चा सुरू झाली. भारतीय जनता पक्षाकडून लगेच डॅमेज कंट्रोलचे प्रयत्न सुरू झाले. जे गिरीश महाजन आहेत ते अकलूजला पोहोचले. त्यांनी मोहिते कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या दिवशी त्याच्या देवेंद्र फडणवीस यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांना अजित पवारांसोबत मुंबईला बोलावून घेतलं. तिथं बैठक झाली. मात्र त्या बैठकीमध्ये रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपण आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपली भूमिका जाहीर करू असं म्हटलं आणि त्यामुळे माढ्याचा तिढा महायुतीसाठी सुटण्याऐवजी आणखी वाढत चालला आहे असं स्पष्ट झालं.
कार्यकर्त्यांसोबत बोलून आपण आपली भूमिका स्पष्ट करू, असं जेव्हा आपला एखादा नेता म्हणतो तेव्हा अर्थातच तो नेता वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीमध्ये असतो. मोहिते पाटील कुटुंबियातील धैर्यशील मोहिते पाटील हे तर मतदारसंघामध्ये दौरे करतायतच, आणि दुसरीकडे रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका. आपण जर कागदावरती पाहिलं तर या मतदारसंघातील 6ही आमदार महायुतीचे आहेत, मात्र या मतदारसंघामध्ये रामराजे नाईक निंबाळकर हे जर शरद पवारांकडे आले तर त्यांच्यासोबत असलेले त्यांचे आमदार देखील शरद पवारांकडे येतील. दुसरीकडे अकलूजचे आमदार राम सातपुते हे जरी भारतीय जनता पक्षाचे असले आणि रणजितसिंह निंबाळकर यांच्यासोबत असले तरी या मतदारसंघामध्ये जो दबदबा आहे तो अर्थातच मोहिते पाटील यांचा आहे. अर्थात उत्तम जानकर यांना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईला बोलावून मोहिते पाटील यांचे जे विरोधक आहेत उत्तम जानकर यांना आपल्याकडे वळवून घेतले, अर्थात ते अजित पवार यांच्यासोबत आधीपासूनच महायुतीमध्ये आहेत. आणि सांगोल्यामध्ये जर आपण पाहिलं तर शहाजी बापू पाटील हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, मात्र मागील वेळी त्यांचा जो विजय होता तो अगदी काहीशे मतांनी झालेला होता, त्यामुळे तिथे अनिकेत देशमुख यांच्या रूपाने असलेली शेकापची ताकद ही मोहिते पाटील यांच्या पाठीमागे उभी राहू शकते आणि शरद पवारांचं नेमकं हेच गणित जुळून आणण्यासाठीचे प्रयत्न आहेत. आणि ते प्रयत्न जर झाले तर गेली अनेक वर्ष शरद पवारांना त्यांच्या राष्ट्रवादीसोबतच्या राजकारणात साथ देणारे मोहिते पाटील कुटुंबीय आणि रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवारांचे जुने सहकारी त्यांच्याकडे पुन्हा परतू शकतात आणि माढ्याच्या उमेदवारीचा तिढा शरद पवारांसाठी म्हणून सुटू शकतो आणि धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवारांचे उमेदवार ठरू शकतात. अर्थात त्यानंतर शेवटचा प्रश्न उरतो तो म्हणजे विजयाचा, माढ्याचा विजय कोणाचा असेल, हा तिढा नक्की कोण सोडवणार. अर्थात उत्तर मतदार देणार आहेत, मात्र त्याआधीच या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चांना सुरुवात झाली आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी मंदार गुंजारी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.